व्यवसायांचे वर्गीकरण. सर्वसाधारणपणे व्यवसायांचे तीन प्रकार वर्गीकरण केले जाते. पहिला आहे प्राथमिक व्यवसाय, दुसरा आहे द्वितीयक व्यवसाय आणि तिसरा प्रकार आहे तृतीयक व्यवसाय. तर या एक एक प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिला आहे प्राथमिक व्यवसाय. याला कृषी क्षेत्र असेही म्हणतात. नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित व्यवसायांचा यात समावेश होतो. यात शेती, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, जंगल व्यवसाय आणि खाणकाम इत्यादींचा समावेश होतो. हे झालं प्राथमिक व्यवसाय. पुढचा प्रकार आहे द्वितीयक व्यवसाय. प्राथमिक क्षेत्रातील मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालात रूपांतर करणाऱ्या उद्योगांचा समावेश द्वितीयक व्यवसायात होतो. याला औद्योगिक क्षेत्र असेही म्हणतात. बघा, आता याचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणते प्राथमिक व्यवसायाचं उदाहरण आपण बघूया. साखर. साखर ही आपल्याला माहिती आहे की ही कारखान्यामध्ये तयार होत असते. तर आता साखरीसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे ऊस. आता ऊसाचं उत्पादन हे कुठं होत असतं? शेतामध्ये. तर ऊस काय झाला, या ठिकाणी ज्या शेतामध्ये ऊस तयार केला तो झाला प्राथमिक व्यवसाय. आणि तो ऊसाचं रूपांतर साखरेमध्ये ज्या कारखान्यात ज्या उद्योगात केलं जातं तो झाला द्वितीयक व्यवसाय. आता याचे उदाहरण बघूया आपण द्वितीयक व्यवसायाचे. कारखानदारी. बांधकाम. वीज. नैसर्गिक वायू. पाणी पुरवठा इत्यादींचा यात समावेश होतो. तिसरा प्रकार आहे तृतीयक व्यवसाय. याला सेवा क्षेत्र असेही म्हणतात. जे काही आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जे काही सेवेचा जो काही उपयोग होत असतो तर त्या सगळ्या सेवांचा आपल्याला या क्षेत्रामध्ये माहिती घ्यायची आहे. यात वाहतूक, दळणवळण, विमा व्यवसाय, व्यापार, वित्त, आरोग्य, शिक्षण, उपहारगृह, मनोरंजन आणि बँका इत्यादींचा समावेश यात होतो.